जेव्हा हा संग्राम किंवा हा जागर पुढे घेऊन जायचा आपण संकल्प करतो तेव्हा निश्चितच हे शिवधनुष्य तुम्हा आम्हालाच पेलावं लागणार आहे. साहेबांची जी उर्वरित स्वप्न आहेत मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक, या दोन्ही गोष्टी किंवा ही दोन्ही साहेबांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे. आणि फडणवीस साहेब, मला अभिमानही वाटतो इथे हे सांगण्याचा की अशा एका कर्तृत्ववान व्यक्तीची मी पत्नी आहे, ज्यांच्या नावातच संग्राम आहे. तो संग्राम साहेबांनी आता आपल्या झोळीत टाकला आहे. सेनापती धारातीर्थी पडला तरी माघार न घेणाऱ्यांचं रक्त आपल्या धमन्यातून दौडतंय, त्यामुळे मावळ्यांनो आता माघार नाही. साहेबांनी अनेक वर्ष समाजातील विविध घटकांसाठी काम केलं. हे करत असताना कुठेही त्यांनी जात पात धर्म याचा अडसर बाळगला नाही. प्रत्येकाशी मित्रत्वाच्या बरोबरीच्या नात्याने वागत या समाजातील प्रत्येक घटकाला साहेबांनी आपलंसं केलं. त्यामुळे आज जेव्हा साहेब नाहीत तेव्हा यातला प्रत्येक जण हेच सांगत असतो की साहेबांनी माझ्यासाठी माझ्या अडचणीच्या काळात किंवा माझ्या पडत्या काळात हातचं काहीही राखून न ठेवता कशी मदत केली आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय येण्याच्या अगोदरी अनेकांची भाषणं झाली, या बहुतेकांचा सूर हाच होता की साहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले, केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे सर्वदूर साहेबांनीही कार्यकर्ते घडवले. मग हे करत असताना अनेकांनी काळाच्या ओघात त्यांची साथ सोडली, परंतु कधीही त्यांच्याबद्दल मनात कटुता किंवा वैरभाव न बाळगणारी व्यक्ती, आणि म्हणूनच आज तुम्ही त्यांना लोकनेत्याचं बिरुद बहाल करताय. लोकप्रतिनिधी शेकडो असतात परंतु नेते अभावाने असतात, आणि मला वाटतं मेटे साहेब हे एक अद्वितीय नेते होते. होते म्हणताना जीभ धजावत नाही, परंतु पर्यायही नाही हा. आज तुम्हा सगळ्यांच्या साथीने जेव्हा हा संग्राम किंवा हा जागर पुढे घेऊन जायचा आपण संकल्प करतो तेव्हा निश्चितच हे शिवधनुष्य तुम्हा आम्हालाच पेलावं लागणार आहे. हे केवळ एकटे मेटे साहेबच करत होते, परंतु आता आपल्याला साहेबांचं हे शिवधनुष्य सगळ्यांना मिळून पेलावं लागणार आहे. आणि मला 100% खात्री आहे की आपण सर्वजण यात समर्थपणे पुढे याल. साहेबांनी राजकारणाच्या धबडग्यात समाजकारणाशी कधीही तडजोड केली नाही. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल 2010 पूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा साहेबांनी उचलून धरला. त्यावेळेस साहेबांवर प्रचंड टीकाही झाली. उपेक्षा अवहेलना सहन करत, शिंदे साहेब याचे साक्षीदार आहेत, या सगळ्यांनी मराठा आरक्षणाचा जागर केला. त्यानंतर काय घडलं हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा 2020 दशकामध्ये काय घडलं हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक असेल किंवा शेतकऱ्यांसाठी पेन्शन असेल, हे साहेबांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. शेतकऱ्यांच्या पेन्शनचा विषय आपल्या सगळ्यांना आठवत असेल की शेगावच्या शिवसंग्रामच्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम उचलून धरण्यात आला होता. तो आज माननीय पंतप्रधानांच्या रूपाने काही अंशाने फलस्वरूपात आलेला असल्यामुळे साहेबांची जी उर्वरित स्वप्न आहेत मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक, या दोन्ही गोष्टी किंवा ही दोन्ही साहेबांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे. आणि मी हे आपणास निक्षून सांगते की या बाबतीमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, करायची देखील नाही. साहेबांची स्वप्न पूर्ण करत असताना साहेबांचा जो स्वभाव होता कायम संघर्ष करण्याचा आणि प्रतिकूलतेवरती मात करत पुढे जाण्याचा,
मित्रांनो, आपल्या पुढची प्रतिकूलता तर फार तीव्र आहे, त्याच्यामुळे खचून जायचं नाही आहे, यातूनही आपल्याला मार्ग सापडत जाईल. मेटे साहेबांचे आशीर्वाद आणि मेटे साहेब कायम सदैव आपल्यासोबत असतील या अपेक्षेसह मी आज आपली रजा घेते. सरते शेवटी इथे मराठा आरक्षणाच्या करिता संघर्ष ज्योत घेऊन येणारे आमच्या सिंदखेड राजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, साहेबांना अभिवादन केलं, याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.